शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण कोथिंबीर लागवडीविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत। त्यामध्ये कोथिंबीर लागवडीसाठी मशागत कशा प्रकारे करावी, सरी किती अंतरावर ओढावी, कोथिंबीर लागवड करताना कोणती काळजी घ्यावी, पाणी नियोजन कसे करावे म्हणजे किती दिवसांनी आणि केव्हा पाणी द्यावे, तण नियंत्रण कसे करावे, तण नियंत्रणासाठी कधी आणि कोणते तणनाशक मारावे, खुरपणी केव्हा करावी, कोथिंबीरीवर येणारे वेगवेगळे कीडरोग कोणते आहे व त्यांचे नियंत्रण कसे करावे, त्यासाठी कोणकोणते स्प्रे मारावे, कोथिंबीरीची काढणी केव्हा करावी आणि आपल्याला उत्पादन किती मिळते, असे संपूर्ण 40 ते 42 दिवसांचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। सुरुवातीला आपण कोथिंबीर लागवडीसाठी जमीन निवड व मशागत कशा प्रकारे करावी याबद्दल बघू। जर उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करणार असाल तर काळी पाणी धरून ठेवणारी जमीन निवडावी आणि जर पावसाळी हंगामात कोथिंबीरीची लागवड करणार असाल तर मात्र पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये कोथिंबीरीची लागवड करावी आणि उपळवटाची जी जमीन असते त्यामध्ये चुकूनही कोथिंबीरीची लागवड करू नये। लागवडीपूर्वी जमिनीची खोलगट नांगटी करून घ्यावी, रोटरी मारून ती जमीन एकदम भुसभुशीत करून त्यानंतर 1.25 फुटाच्या अंतराने बळीने सरी पाडून घ्यावी। सरी पाडल्यानंतर त्याचे छोटे छोटे अशा पद्धतीने वाफे बांधून घ्यावेत जेणेकरून पाणी भरण्यासाठी आपल्याला सोपे जाईल। आता आपण बघू की कोथिंबीर लागवडीसाठी बियाणे कोणते निवडावे आणि लागवड कशी आणि किती अंतरावरती करावी। कोथिंबीर लागवडीसाठी शक्यतो स्थानिक वाणांची निवड करावी, कारण या कोथिंबीरीला स्थानिक बाजारपेठेत मागणी चांगली असते। त्यामध्ये गावठी, चांदवडी, बदामी या बियाण्यांची तुम्ही देखील निवड करू शकता। लागवड करताना साधारणतः सरीच्या दोन्ही बाजूने 4-5 सेंटीमीटरच्या अंतरावर थोडे थोडे बियाणे टोचावे। यानंतर आता आपण बघू की कोथिंबीरीला पाणी नियोजन कसे करावे। कोथिंबीर लागवडीनंतर लगेचच पाणी भरावे। उन्हाळ्यात दर 3 ते 4 दिवसांनी गरजेप्रमाणे पाणी भरावे आणि पावसाळ्याच्या दिवसात पावसाचा अंदाज बघून आवश्यकतेनुसार पाणी भरावे, ज्यादा पाणी देऊ नये। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो रात्री उशिरा किंवा सकाळी 10 वाजेच्या आत पाणी भरावे। उन्हात जर पाणी भरले तर कोथिंबीर जळी पडण्याचा धोका असतो, म्हणून थोडीशी काळजी घ्यावी। आता आपण बघू की तण नियंत्रण कसे करावे। तण नियंत्रणासाठी कोथिंबीर लागवडीनंतर 3 दिवशी प्रति 15 लिटर पाण्यासाठी 10 ml गोल मारावे। यामुळे तणांचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त होतो। गोल मारताना त्यामध्ये थोडेसे कराटे घ्यावे जेणेकरून बारीक किडींचा प्रादुर्भाव कोथिंबीर उगवताना होणार नाही। तरी थोडेफार तण गवत राहिले तर 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान खुरपणी करून घ्यावी। यानंतर आता आपण बघू की कोथिंबीरीवर येणारे कोणते कीड रोग आहेत व त्यांचे नियंत्रण कसे करावे। कोथिंबीरीवर फूल किडे, मावा, तुडतुडे, रस शोषणारे किडे यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो। त्यांच्या नियंत्रणासाठी कराटे आणि नुआंचे अधून मधून स्प्रे मारत राहावे। यानंतर आता आपण बघू की कोथिंबीर जळी पडू नये म्हणून काय उपाययोजना करावी। उन्हाळ्यामध्ये किंवा बरेचदा पावसाळी हंगामात देखील कोथिंबीर जळी पडत असते। कोथिंबीर जळी पडू नये म्हणून पाणी भरताना कॉपर, M45 सारखे बुरशीनाशक अधूनमधून पाण्यातून सोडत जावे। कोथिंबीरीची वाढ लवकर होण्यासाठी 18 ते 20 दिवसांची कोथिंबीर झाल्यानंतर पाणी भरताना थोड्याफार प्रमाणात युरिया टाकावा, त्यामुळे कोथिंबीरीची वाढ लवकर होऊन कोथिंबीर हिरवीगार राहते। यानंतर आपण बघू की कोथिंबीरीची काढणी केव्हा करावी आणि उत्पादन किती निघते। साधारणतः 35 दिवसांच्या पुढे फुले येण्याच्या आधी कोथिंबीर काढणी सुरुवात करावी। कोथिंबीर व्यवस्थित उपटून तिच्या अशा पद्धतीने बारीक बारीक जुळ्या बांधाव्यात आणि काढणीनंतर संध्याकाळी स्टोअर करताना जमिनीवर ओले पोते बादन टाकावे व त्यावर अशा पद्धतीने कोथिंबीर रचून ठेवावी, म्हणजे कोथिंबीर हिरवीगार राहील। पावसाळी आणि हिवाळी हंगामात हिरव्या कोथिंबीरीची एकरी 4 ते 5 टनांपर्यंत उत्पादन मिळते, तर उन्हाळी हंगामात उत्पादनात घट होऊन 3 ते 3.5 टनांपर्यंत उत्पादन मिळते, परंतु उन्हाळी हंगामामध्ये भाव चांगला मिळतो। तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आमच्या महेश वी गायकवाड या यूट्यूब चॅनलला
सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।